साहेबांच्या सारखा देखील नेता, त्यांनाही या धंद्याचं बरंच काय माहितीये, पण तरी देखील काही छोटी माणसं साहेबांचं नाव घेऊन टीका टिप्पणी करतात, वाईट वाटतात। स्वतः काही नीट चालवायचं नाही, दुसरा कोणी चालवत असेल तर त्यांच्याबद्दल आग पकड त्या ठिकाणी करायची। अरे मग तुम्हीच करा ना। आज देखील महाराष्ट्रामध्ये राज्य सहकारी बँकेला बाळासाहेब पाटलांना विचारा, 12 कारखाने चालवायला द्यायचे आहेत, ऐका कुणाची धमक, आम्ही देतो चालवायला, या। ते भाषण करतात ना भोपट्यासारखं बोलतात, बाळासाहेब त्यांना एकदा बोलून घ्या, त्यांना म्हणा चला दोन दोन कारखाने देतो, चालून दाखवा आणि भाव देऊन दाखवा, मग बघू त्यांच्याही अंगामध्ये किती कारखाना चालवण्याची रग आहे ती। बोलणं फार सोपं असतं उचलीची लावणी टाळायला, पण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये उतरतो त्यावेळेस काय काय अडचणी येतात हे ज्याचं त्यालाच कळत असतं, या पण गोष्टीची नोंद आपण सर्वांनी या निमित्तानं घेतली पाहिजे। आणि आता मकरंदाबांनी तो कारखाना ताब्यात घेतलाय, खंडाळा ताब्यात घेतलाय, आता जर नाही चाललं ना तर आमदारकीला काय खरं नाही बोल बाबा, राहिलेले केस पण माझ्यासारखे निघून जातील। काही तर एवढी गमतीशीरपणा केला की मत मिळवण्याच्या करता नुसती मोळी टाकण्याचं काम केलं, काय घुसगळीत केला नाही, काही नाही, काय नौटंकी चाललेली आहे, हे कशा करता लोकांच्या संसाराशी खेळता। काही लोक जाणीवपूर्वक धर्माधर्मात जाती जाती समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचं काम करतायत आणि जाणीवपूर्वक हे प्रयत्न चाललेले। कृपया माझी साताराकरांना, वाडेकरांना आणि या पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे, अशा मंडळींच्या नादाला लागू नका। त्याच्यामध्ये त्यांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्याच्या करता हे सगळे लोक सामाजिक वातावरण बिघडवून देण्याचा बिघडवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला बिघडून नाही द्यायचं। तुम्ही सांगा ना, ही जी लोक सांगतात ना हे कधीतरी पावसाळ्यामध्ये कशा छत्र्या उगवतात, तशा पद्धतीनं कधीतरी उगवतात आणि मग त्यांना आठवण येते, कधी सांगतात आता टोल बंद करायचं, टोल बंद झालं परंतु नौटंकी झाली। कधीतरी सांगतात युपी बिहार वर हाकलून द्यायचं, अरे आपल्यातली इतकी काम आहेत की आपली लोक ती काम करू शकत नाही, अवघड काम, बिगारीची काम, बांधकामामधली काम, स्टीलच्या प्लांट मध्ये जिथं गरम जास्त असत तिथली काम शेवटी युपी बिहारचेच लोक करतात, ही वस्तुस्थिती आहे। माझ्या भागात दुधाच्या म्हशीच्या धारा ज्यांच्याकडे मशीन नाही ते श्रीनिवास पाटील साहेब त्यांनी बिहारच्या लोकांनी धारा काढावी, ही फॅक्ट आहे। पहाटे उठून धारा काढण्याच्या करता काही काही जण आळशीपणा करतात, ते खरंय, ते खरंय, शेवटी धंदा तर केला पाहिजे। मोठे मोठे कारखाने, मोठे मोठे उद्योग ज्यावेळेस उभे राहतात, धरणं उभे राहतात, रस्ते केले जातात, फ्लायओव्हर केले जातात, पायाचं लेबर आणलं जात आणि ते सार आणि राईस भात हे त्यांचं खाणं असतात आणि सकाळी 7 वाजल्यापासून मरमर काम करत असतात। त्यांनी मध्ये तसं सांगितलं, टॅक्सीवाल्यांना मारलं, रिक्षावाल्यांना मारलं युपी बिहारचे म्हणून, काय झालं ती लोक गेल्यानंतर धंदे बसले ना, मिळवलं काय? अरे भारतामध्ये राहत असू त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना कायदा संविधान दिलेलं आहे तेच आपल्याला एकसंघ ठेवू शकत, तेच सर्व धर्म समभावाच्या निमित्तानं माझ्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकत। काही वेळेस लोकांना थोडस ऐकायला बरं वाटत, भोंगे बंद करा, भोंगे बंद करा, अरे याच्या आधी भोंगे तुम्हाला दिसले नाही का? सुप्रीम कोर्टाने निकाल दिला सकाळी 6 ते रात्री 10, आता आमचं रात्री जागरण गोंधळ असतं ते 10 च्या पुढे असत, काय करायचं? आमच्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे हरिनाम सप्ताह असतात, वेगवेगळ्या प्रकारचे भजन कीर्तन असत, ते रात्री उशिरा असत, काय करायचं? म्हणजे भूमिका घेऊ शकतो ना आपण। आता काही मी सांगितलं त्यामध्ये हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर
म्हणायचं अरे काय लढलंय का तुझ्या घराबाहेर म्हणणार तिकडं कशाला जायचं मातुश्रीला. आता मला जर उद्या म्हणायचं असेल आणि मी म्हटलं नाही तर मला शशिकांच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे. मी माझ्या काठेवाडीच्या घरी म्हणणं काय म्हणायचं ते म्हण. हे जे काही चाललेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझी मत फार स्पष्ट असतात. मी आज बाहेर काढणारा माणूस नाहीये. जे खरंय ते खरंय. या सगळ्या वातावरणामुळं तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं जर वातावरण बिघडलं ना हे मोठे मोठे उद्योगपती महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा जगातनं देखील बाहेर त्याची गुंतवणूक येते कुणी गुंतवणूक करायला येणार नाही. म्हणतील तिथं जातीय सरोखा नाहीये तिथलं वातावरण खराब आहे कशा करता मी गुंतवणूक करायची आहे.